अण्णांची अण्णागिरी अगदी बरोबर वाचलंय तुम्ही. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा देत राळेगण सिद्धी येथे आपलं आंदोलन सुरू केलेलं आहे. राज्यामध्ये लोकपाल, लोकायुक्त आणि स्वामीनाथन आयोगाच्या ज्या मागण्या आहेत त्याची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी यासाठी अण्णा हजारे यांनी हे उपोषण केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांनी कळवलं आहे की जोपर्यंत लोकायुक्त, लोकपाल आणि स्वामीनाथन आयोग राज्यामध्ये लागू होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार. तत्पूर्वी भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर अण्णांनी जेव्हा उपोषणाचा इशारा दिला होता तेव्हा महाजन यांनी अण्णांची मनधरणी केली होती आणि पंतप्रधान कार्यालयाकडून सुद्धा अण्णाला लेखी आश्वासन देण्यात आलं होतं की लोकपाल, लोकायुक्त आणि स्वामीनाथन आयोग यामध्ये ज्याही मागण्या आहेत त्या मान्य केल्या जाईल आणि लवकरच लोकायुक्त आणि लोकपाल यांची नियुक्तीसुद्धा करण्यात येईल. मात्र 4 वर्ष उलटून गेलेले असताना देखील लोकपाल किंवा लोकायुक्त याची नियुक्ती झालेली नाही आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लोकपाल आणि लोकायुक्तमध्ये जे काही बदल सुचवलेले गेलेले होते त्या बदलांना मान्यता जरी देण्यात आली असली तरी सुद्धा कायदा हा विधान परिषद आणि विधानसभेमध्ये पारित होतो त्यामुळं शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जो निर्णय घेण्यात आला त्याचं मी स्वागत करतो. मात्र जोपर्यंत कायदा लागू होत नाही तोपर्यंत मी उपोषण करत राहणार असा इशाराही अण्णा हजारे यांनी दिलेला आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये जेव्हा अण्णांनी काँग्रेसच्या काळामध्ये दिल्ली येथे उपोषण केलं होतं त्यानंतर काँग्रेसला आपली सत्ता गमवावी लागली होती आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता आली होती. आता भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना अण्णा पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले असताना आणि 2019 लोकसभा निवडणूक तोंडावर असताना 2019 निवडणुकीवर याचे काय परिणाम होतील, 2019 मैदान कोण मारेल, अण्णांच्या मागण्या सरकार पूर्ण करेल का, लोकायुक्त लोकपाल हे राज्यात आणि भारतभर लागू होईल का, या सर्व बाबतीत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. नमस्कार, मी परमेश्वर मेहत्रे आणि तुम्ही पाहत होते मराठी मंडळी, हे आपलं मराठी माणसांचं मराठी चॅनल. जर अद्यापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला घंटीचं बटन दिसेल ते दाबायलासुद्धा विसरू नका. लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ, तोपर्यंत जय महाराष्ट्र.